सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटल येथे 50 बेडच्या DCHC सेंटर अद्ययावत सुविधा करण्यात येत असून त्याची पाहणी आज महापौर श्री कांचना यांनी, सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त अजय सिंह पवार, आरोग्य अधिकारी शीतल जाधव आदि मान्यवरांनी केली। वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोलापूर शहरासाठी या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत असे महापौर श्री कांचना यांनी म्हणाले। सोलापूर महानगरपालिकेचे बॉईज हॉस्पिटलमध्ये 50 बेडची या ठिकाणी कोविड सेंटर म्हणून आणि ऑक्सिजन लावून याची पुढच्या आठवड्यापर्यंत सुरू करण्यात येत आहे। या ठिकाणी 2 हॉलमध्ये 49 बेडची सुविधा ऑक्सिजन सह करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी ऑक्सिमीटर बसविण्यात आले असून ऑक्सिजनचे साहित्य लवकरच बसवून येत्या 8 दिवसात हॉस्पिटल सुरू करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक DCHC डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर माइल्ड आणि मॉडरेट पेशंटसाठी तयार करण्यासाठी आम्ही बॉईज हॉस्पिटलमध्ये असलेल्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये असलेले 3 हॉल्स आम्ही कन्वर्शन करण्यासाठी काम सुरुवात केलेले। त्यामध्ये मल्टीपॅरा आणि बैपापा आलेले आता ऑक्सिजन पाईपलाईन बसवून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये 50 बेडच्या इकडे DCHC सुरुवात करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सुरुवात करू शकतो। यावेळी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी सोलापूर शहरात महापालिकेचे विविध हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी अशाच अद्ययावत सुविधा पुरविण्यात याव्यात त्याबद्दल वेळोवेळी आम्ही प्रशासनाशी चर्चा केली आहे। तरी आता बॉईज हॉस्पिटल येथे 50 बेडची अद्ययावत सुविधा करण्यात येत असून नागरिकांची चांगलीच सोय होणार आहे असे म्हणाले। सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून जे आपले हॉस्पिटल अत्याधुनिक करावं आणि कोविडच्या काळात हे जे संकल्पना होती महापौर आणि सभागृह नेते आणि शहरातले अनेक नागरिकांची हे संकल्पना आज कुठं साकार होत आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। कारण बॉईज हॉस्पिटलच्या ठिकाणी 50 बेडचे अत्याधुनिकीकरण या ठिकाणी सुरू आहे। येत्या 8 दिवसात हा सुरू होईल असे आयुक्तांनी महापौरांनी सांगितले तो लवकरच कार्यान्वित होत आहे। या प्रसंगी हॉस्पिटल येथील डॉक्टर, नर्स तसेच महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते।